आता पुढे वळूया। आमदार रोहित पवारांनी पोहण्याचा आनंद घेतला। संघर्ष यात्रेदरम्यान विहिरीत रोहित पवारांनी डुबकी मारली, पोहण्याचा आनंद लुटत बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे। रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे आणि त्याच दरम्यान आता रोहित पवार यांनी पोहण्याचा आनंद लुटला। या यात्रेच्या दरम्यान विहिरीत उडी मारून त्यांनी या पोहण्याचा आनंद घेतला आहे। सोबतच त्यांनी बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा दिलेला आहे। रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे। युवकांच्या विविध प्रश्नांना घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी ही युवा संघर्ष यात्रा रोहित पवारांनी काढलेली आहे। पुणे ते नागपूर असा त्यांचा प्रवास असणार आहे आणि त्याच दरम्यान रोहित पवार वेगवेगळ्या भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। काल त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि आज ते विहिरीत उडी मारून पोहण्याचा आनंद लुटतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ जोडलेले आहेत। सचिन, युवा संघर्ष यात्रा कशा पद्धतीने सुरू आहे आणि आता आजच्या दिवशी रोहित पवार यांनी पोहण्याचा आनंद लुटलाय? नक्कीच, आज युवा संघर्ष यात्रेचा चौथा दिवस आहे। रोहित पवार जाताना असल्याने शेतकरी असतील, मुले असतील, मेंढपाळ असतील, सर्वांची भेट घेत आहेत। आज देखील रोहित पवार यांनी सकाळी उरळगाव येथून यात्रा सुरू झाल्यानंतर आता विसाव्याचं ठिकाण असलेल्या निरोई या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला। यावेळी रोहित पवार यांच्या बरोबर काही युवा सहकाऱ्यांनी देखील पोहण्याचा आनंद घेतला। रोहित पवार यांनी विहिरीमध्ये पोहत असताना बालपणीच्या गोष्टींना उजाळा देखील यावेळी दिल्याचा रोहित पवार यांच्याकडून बोलण्यात आलं आहे। नक्कीच रोहित पवार संघर्ष यात्रेमध्ये काल अन्नत्याग केले होते, आज त्यांनी पोहण्याचा आनंद घेतलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमध्ये विविध प्रकारच्या लोकांची भेटत आहे, युवांची भेटत आहे, विद्यार्थ्यांची सगळ्यांची भेट घेत युवा संघर्ष यात्रेमध्ये पुढे चालत असल्याचे पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।